हरिओम श्री रामान भजने माझ पोरले तप पोरगाव उपासना केंद्र माझं नाव वंदना विरा. माझा अनुभव असा आहे की माझ्या मुलगी झाली पहिल्यांदा, त्यावेळी माझ्या घरी कार्यक्रम बाप्पूंचा होता. म्हणजे आमच्या उपासना केंद्रावर मोठा कार्यक्रम होता, त्यावेळी आम्ही सगळी गडबडीत होतो आणि आमचे कार्यकर्ते आलेत नी माझ्या घरी बाजारात सगळा उतरला होता. मग म्हटलं कसं डाळी बिळी सगळे व्यवस्थित निवडायला मला द्या. मी गडबडीत बाळ झोपलेलं होते, एक महिन्याचं माझं बाळ होतं. आणि ज्यावेळी मी बाळाला गेलो गडबडीनं आणि पूर्णपणे गुंडळून ठेवलं, आणि गुंडळून ठेवल्यावर मला एका तासानंतर माझी मुलगी उठली नी म्हणजे माझं बाळ कुठं आहे. तर मी म्हटलं अगं बाळ कुठं, बाळ खाटवर असेल. तर नाही म्हटली, अगं मम्मी माझं बाळ कुणीतरी चोरीला नेलंय. अगं म्हटलं असं कसं शक्य आहे, आपल्या कोकणात कोण एवढ्या चोरीला बाळाला नेईल. आम्ही पूर्णपणे आमच्या बाळाला शोधलं आणि पूर्णपणे मीच आतुरणात की गुंडळत, म्हणजे मी गडबडीत होते की. आणि मला कसं वाटलं, मला काय म्हणजे असं वाटलंच नाही की बाबा माझं बाळ मी गुंडळलं आहे आतुरणात. आणि एक महिन्याचं बाळ म्हणजे त्या बाळाचं पूर्ण सगळं शस्त्रशस्त्र बंद झालता. मी म्हटलं बाळ रडतंय बाळ रडतंय असं. मी म्हटलं बाळ कुठं आहे बाळ कुठं आहे, माझी मुलगीनं मला, कारण की एवढ्या गडबडीत तू बाळाचं काय केलीस माझ्या. मी म्हटलं बापू आता मी काय करू, आता मी तिच्या सासरच्या लोकांनी काय सांगू, तुम्हीच माझ्यावरचं संकट काढा. मग आमची सासूबाई पूर्णपणे खाट खाली गेली आणि म्हटली अगं बाळाचा आवाज कुठं तरी येतोय. मी उलगडून बघितलं तर खरोखर बाळाचा आमच्या श्वास पूर्णपणे गुदमरला होता. मी बाळाला उचलून घेतलं आणि म्हटलं बापू आंबदने खरोखर माझा मोठा म्हणजे मोठा, कारण आयुष्यभर मी त्या बाळाच्या रिणात राहिलो असतो की बाळ हरलं असतं. म्हणजे मी बापूंच्या कार्यक्रमातच होतो, आतापर्यंत ती मुलगी व्यवस्थित आहे, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. आणि माझी मुलगी म्हणजे अशी वाटते की खरोखर त्यांच्या पण गावात आता ती उपासना चालू आहे, खरोखर चांगली आहे माझं बाळ. हरिओम श्रीराम आंबदने.